मन मंदिरा गजर भक्तीचा। आपल्या जवळ आहे ते लोकांना देणं ही सर्व क्षेत्रामधली मनोवृत्ती नाही आहे। गाण्यामध्ये सुद्धा तसंच, आता सगळी पुस्तकं झाली, आताचा भाग निराळा आहे। पूर्वीचे खासाहेबाकडे शिकायचे, त्याच्या घरी राहायचं आणि तो आपल्या मुलाला शिकवत असताना निराळं शिकवायचं आणि शिष्याला निराळं शिकवायचा। शिष्याला अंतरा सांगितला तर अस्थायी सांगायचे नाही आणि अस्थायी सांगितले तर अंतरा सांगायचा नाही। मग याने कुठेतरी चोरून ते ऐकायचं। मला वाटतं कुठच्या तरी प्रख्यात भकले, भास्कर बाबा भकले म्हणा, कोणातरी चरित्रात चुकीचंही असेल, लगेच म्हणू नका की तुम्ही चुकीचं सांगितलं, मी अगोदरच सांगितलं आहे, पण हे मी वाचलं आहे की असं असं घडत होतं की ते अगदी चोरून ऐकायचे शिकवताना आणि मग ते पाठ करायचे। मग गाण्याच्या बाबतीत जर हे, तर अध्यात्मज्ञानाच्या बाबतीत काय कठीणच आहे। आता तुम्हाला चटकन कळेल असं सांगू, अगदी मुलाला जर आईच्या हातची एक भाजी आवडत असेल आणि सून जर म्हणली सासूबाई त्यांना ती आवडते भाजी, ती मला शिकवा, ती परिपूर्णतेने शिकवणारच नाही। इज इक्वल टू सासू। कारण मग तिला जर करता आली तर मग हिचं महत्त्व काय राहिलं। मग एखादी सासू इतकी चांगली असते, अगं आता मी किती दिवसाचे राहिले, शेवटी तुलाच तुला करून घालायचं आहे ना, शिक चांगलं शिक, माझ्या हातसमोर दोन तीन वेळा कर, हां म्हणजे मी नसल्यानंतर सुद्धा माझ्या बाळूला तू करून घालशील, ही भूमिका निराळी। आणि माझ्याशिवाय येऊच नाही अशा सासवा असतात, त्या सतत फणा मारत असतात। सासू तो नागवा फुसफुसफुस करतो ना, माझ्या प्रवचनाला ऐकून ऐकून सगळ्या सासवांची फुसफुस गेलेली आहे, म्हणून मी फुसफुस सांगितली। आता तुमचं तुम्ही बघा, गेली नसेल तर मग आजपासून सुरुवात करा, काही हरकत नाही करायला। तेव्हा साधी एक विद्या ती जर द्यायची म्हटलं तर माणूस इतका कंजूस होतो की आपलं महत्त्व कमी होईल। अरे कोणी कोणाचं महत्त्व वाढत नाही, वाढवायचं नको म्हटलं तरी वाढतच, नको म्हटलं तरी वाढतं, कारण त्याच्या मनात आहे काय, माझ्या मनात आहे आणि या मंडळीच्या मनात आहे, म्हणून जवळजवळ 37 वर्ष चाललंय असं नव्हे, त्याच्या मनात आहे। समजा तुमच्या मनात आहे माझी तब्येत बिघडली असती तर, पर मध्ये किती प्रसंग येऊन गेले की जवळजवळ कार्यक्रम माझं बायपास झाली मोठी, तरी पण ती बायपाससुद्धा जानेवारीमध्ये झाली, माझं म्हणणं कळलं का, मध्ये 7-8 महिने गेले आणि मग आपलं बोलणं झालं होतं जेवढं जमेल तेवढं करीन, ते म्हणाल काय हरकत नाही महाराज, जेवढं जमेल तेवढं करा, आणि काही नाही बरोबर 1-1 तासाचे कार्यक्रम झाले। हे सगळं त्या ईश्वरी सत्तेची इच्छा आहे। कोण आहे तो माहिती नाही आणि कोण आहे याचा शोध या 7-8 दिवसात चालला आहे। कोण आहे माहिती नाही, बघितलाय नाही, पण ज्यांनी बघितलाय त्यांनी त्याचं वर्णन केलंय। माझं म्हणणं कळलं का, कोणी इथे ताजमहाल बघितला नसेल पण बघून आलेले लाखो आहेत ना, ते सांगतात ना काय मार्बल, बरोबर आहे ना। तसं आम्ही देव बघितला न बघितला, मी बघितला न बघितला हा पुढचा प्रश्न आहे, पण ज्यांनी बघितला ते म्हणतात तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा। सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर्कटावरी ठेवून या, ज्यांनी बघितला, ज्यांनी बघितला त्यांनी जर लिहून ठेवलं, आता मला सांगा तुम्ही मंडळी,
ज्ञानोबा तुकोबा नामदेवराया नाथबाबांच्या शब्दावर नाही विश्वास ठेवायचा, जगद्गुरूंच्या शब्दावर नाही विश्वास ठेवायचा, तर कोणाच्या शब्दावर विश्वास ठेवायचा? असं आहे का कोणी ज्यांच्या शब्दावर विश्वास ठेवावं? नावाचे विश्वास आहेत. व्यवहारामध्ये सुद्धा विश्वास शब्द इतका फसवा शब्द दुसरा नाही. माझं म्हणणं कळलं का? विश्वास एवढा करताच असतो, अविश्वास दाखवता येत नाही म्हणून जो ठेवला जातो त्याचं नाव विश्वास. प्रत्येक क्षणाला आपल्याला अविश्वासच आहे, अविश्वासासारखंच जीवन जगतो आपण. बरोबर आहे ना? रस्त्याने जाताना येताना नीट जा म्हणजे काय? मी नेहमी सांगतो, 5 वर्षाच्या मुलाला सांगतात तसेच नवऱ्याला सांगते, नीट जा बरं का? अविश्वास, अविश्वास. कपाटाच्या चावा घेतल्यात नीट बंद कर बरं का? अविश्वास. जिना खाली उतरून आला, कुलूप नीट लावलंयस ना? ते म्हणले लावलंय, तरी पण बघून येते. आपला आपल्यावर सुद्धा अविश्वास. विश्वास शब्द फक्त आहे पण अविश्वास दाखवता येत नाही ही माझी व्याख्या आहे. अविश्वास दाखवता येत नाही म्हणून जो ठेवला जातो त्याचं नाव विश्वास. मुलाच्या बाबतीत काय करायला सांगा भाऊ मला? मी सगळे मुलं असलेली मंडळी आहेत, मुलांनी सांगितलं शाळेमध्ये 500 रुपये पाहिजेत. मनात येताना खरंच लागतात का एवढे त्याला? बरं, त्याचा फुकटचा वकील घरात असतोच, मुलाच्या बाबूचा बाजूचा वकील घरात असतोच. अरे एवढे कशाला पाहिजे? अगदी काय एवढं विचारता? काय दुसरं कोणाला देत आहे का? कमी जास्त लागलं तर त्याच्याकरताच ठेवायचं आणि देऊन टाका ना. अरे बापरे, हो बंदुकीतून गोळी सोडली की हा पडला खाली. कळलं का? कुणावर विश्वास आहे? हो, आमचा ज्ञानोबा तुकोबावर पूर्ण विश्वास आहे. त्यांनी बघितला म्हटल्यानंतर आहे म्हणजे आहेच. मग आता आपण काय करतोय? मागोवा घेतोय. आपलं काम काय आहे का नाही हे ठरवायचं नाही आहे. मागोवा घेतोय की याच्याबद्दल जगामध्ये चिकित्सा कशी सुरू झाली, काय सुरुवातीला काय होतं, जग 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 आपण जे म्हणतो ते काय होतं, काय नाही, मग कशाला देव मानू लागले, वायू काय, चंद्र काय, सूर्य काय वगैरे करत 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 मग आपण वेद कालातून उपनिषद कालात आलो. काल थोडंसं विषय संपवायचा होता म्हणून ते ज्ञा देव शब्दावर समारोप केला. पण मधले जे काही उपनिषद आहेत ती सुद्धा बघण्यासारखी आहेत. आता बघा, हे केन उपनिषद आहे. केन उपनिषदामध्ये असं म्हटलं आहे, आत्म्याच्या स्वरूपाविषयी असे चर्चिलेले आहे. आत्मा हा कानाचा कान, मनाचे मन, वाचेची वाचा, प्राणाचा प्राण, डोळ्याचा डोळा असा आहे. काय सांगतात बघा आता. कानाचा कान, मनाचं मन, डोळ्याचा डोळा. म्हणून एक नामदेवराचा अभंग आहे, डोळ्याचा डोळा उघडिला येणे आणि लेवविले लेणे आनंदाची. डोळ्याचा डोळा उघडिला येणे, डोळा उघडला नाही, डोळ्याचा डोळा ज्याने उघडला. माझं म्हणणं कळलं का? आपण व्यवहारात भाषा होतो. बरं झालं त्या माणसाजवळ जास्ती जात होतो मी, आयत्या वेळेला तुझे माझे डोळे उघडलेस. म्हणजे का आंधळा होतास का? नाही, त्याच्या खऱ्या रूपाची स्वरूपाची ओळख करून दिलीस ना, मी डोळे उघडले. तसं केन उपनिषदामध्ये म्हणाले, कानाचा कान, मनाचे मन, वाचेची वाचा, प्राणाचा प्राण, डोळ्याचा डोळा असा आहे. असा जो जाणतो तो अमर होतो. जे वाचेला सांगता येत नाही पण ज्याच्या शक्तीमुळे वाचा प्रगट होते तेच ब्रह्म असे म्हणावे. वाचेनी ब्रह्म सांगता येत नाही. ब्रह्म काय म्हटलं तर कुणी मला सांगा, ब्रह्म म्हणजे काय? वाचेला सांगता येत नाही पण वाचा त्याच्याने प्रगट होते हे सांगता येतं. मी एक मागे गमतीशीर विवरण केलं होतं याच्यावर, आलं का लक्षात? ब्रह्म म्हणजे काय? काय सांगाल?
काही सांगता येत नाही. बाकीच्याबद्दल वर्णन करता येतं, खुर्ची म्हणजे काय, लगेच समोर आकार आला, चार पाय मागे टेकायचं खुर्ची. सोफा म्हणजे काय, जरा लांब लचक तीन माणसं बसतील हा सोफा, बरोबर आहे. बाई म्हणजे काय, डोळ्यासमोर आली. पुरुष म्हणजे काय, डोळ्यासमोर आला. भात म्हणजे काय, डोळ्यासमोर आला, बरोबर आहे. आंबेमोर म्हणजे काय, डोळ्यासमोर आला. इंद्रायणी म्हणजे काय, डोळ्यासमोर आला. नवीन नुसतं डोळ्यासमोर नाही आला, चव पण आली. बासमती म्हणजे काय, मी प्रत्येक बोलतोय तुम्ही माहिती आहे म्हणताय, माझं बोलणं कळलं का. फ्लावर म्हणजे काय, हां. कोवी म्हणजे काय, हां. शेकट्याची शंग म्हणजे काय, हां. ब्रह्म काय, आता म्हणा की असं असं काय, ब्रह्म म्हणजे काय, ब्रह्म बद्दल काही सांगता येत नाही, पण जे सांगतोय ते ब्रह्मामुळे सांगतोय एवढं कळतं. लक्षात घ्या, मोठे सुंदर विषय आहेत. अध्यात्मज्ञानाचा कळस म्हणजे हे हरिपाठ आहे. म्हणून देव शब्द एकच टाकला सुरुवातीला, पण ज्याच्यात सगळं विश्व आलं. देव शब्दाची व्याप्ती जर बघितली, हां, वाणीने बोलतो नाही, वाणीने कोण बोलवतो. आणि म्हणून या ठिकाणी म्हणाले, लोक ज्याची उगाच ब्रह्म म्हणून उपासना करतात ते खरे ब्रह्म नव्हे. ज्याच्याविषयी विचार करण्यास मन असमर्थ आहे, पण जे मनाचे मनन आहे ते ब्रह्म जाण. मन त्याच्याबद्दल विचार करायला असमर्थ. मन मंदिरा गजर भक्तीचा.